आणि भारतातील असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतीय टपाल विभागानं अनेकदा टपाल तिकीटं काढली आहेत. सामान्य लोकांची अशीच टपाल तिकीटं निघावीत या हेतूनं टपाल विभागानं माय स्टॅम्प ही विशेष योजना सुरू केली आहे. विलास खानोलकर यांना टपाल तिकीटं जमा करण्याचा छंद आहे. विविध प्रकारची जुनी टपाल तिकीटं त्यांच्या संग्रही असली तरी त्यांचा स्वतःचा फोटो असलेलं टपाल तिकीट कधी निघेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. सचिनच्या अखेरच्या कसोटीनिमित्त काढलेली टपाल तिकीटं नेण्यासाठी ते आले CST च्या GPO मध्ये. त्यावेळी त्यांना टपाल विभागानं सुरू केलेल्या माय स्टॅम्प या नव्या योजनेबद्दल समजलं आणि त्यांनी लगेच आपला फोटो असलेली टपाल तिकीटं मिळवली. माय स्टॅम्प ह्या योजनेखाली माझं नाव नोंदवलं आणि इथे खरोखर अक्षरशः 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी फोटोग्राफ्स काढून हे काढून आमचा स्टॅम्प त्याच्याबरोबर बनवला. आणि ही एक प्रकारची आपल्याला एक आठवण आहे की जी फक्त परदेशामध्ये अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये अनेक वर्ष प्रचारात आहे. माय स्टॅम्प ही सुविधा मुंबई GPO आणि मुंबई एअरपोर्टवर सुरू करण्यात आली आहे. यासाठी केवळ 300 रुपये खर्च येणार असून या बदल्यात तुमचा फोटो असलेली 12 टपाल तिकीटं मिळणार आहेत. टपाल तिकिटासाठीचा तुमचा फोटोही इथंच काढला जाईल. येत्या काही दिवसात ही सुविधा गोवा, नागपूर, पुणे आणि औरंगाबादमध्येही सुरू केली जाणार आहे. तर मार्च 2014 पर्यंत राज्यातील 25 शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे. ये 7 के अलावा हम करीब 25 और ऐड करेंगे जो कि जो हमारे जनपद स्तर के बड़े पोस्ट ऑफिस हैं उनमें हम डालेंगे और ऐसे धीरे धीरे विस्तार करके हम कॉमन मैन आदमी की पहुंच तक इसको लेकर के जाएंगे क्योंकि लोगों को इससे खुशी मिलती है. इंटरनेटच्या या जमान्यात टपाल विभागाचं महत्त्व कमी होत आहे. अशावेळी लोकांना परत पोस्ट ऑफिसकडे वळवण्यासाठी आणि आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी टपाल विभाग असे नवनवीन प्रयोग करताना दिसतंय. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. सध्या मुंबईत हळूहळू गारवा वाढायला लागलाय, पण त्या गारव्याबरोबरच आजारही वाढायला लागले आहेत. सर्दी, खोकला, तापासारखे आजार वाढले आहेत. हवामानातल्या बदलांमुळे हे आजार होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी पडत असल्यानं मुंबईकरांना त्रास होतोय. झी 24 तास एक पाऊल पुढे.